नॅशनल मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांना विषबाधा. अकोल्याजवळील असलेल्या गायगाव नॅशनल मिलिटरी स्कूलमध्ये आज सकाळच्या 11 वाजताच्या जेवणानंतर आर्यांची गोळी देण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांच्या अचानक पोटात दुखायला लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सायंकाळी 5:30 सुमारास 40 ते 45 मुलांचे पोट दुखायला लागल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले असता जेवणानंतर आर्यांच्या गोळीचा प्रादुर्भाव झाल्याचे प्रथम निदर्शनास आले आहे. तर आर्यांची गोळी देण्याचा हा शासकीय कार्यक्रम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आपल्या शासकीय कार्यक्रमांतर्गत सर्व शाळांना आपण दर सोमवारी एक आयरनची गोळी देत असतो जेवणानंतर दर सोमवारी. तर त्याचा हा प्रकार झाला या गायगावच्या शाळेमध्ये. गायगावच्या मिलिटरी स्कूलमध्ये यांनी एक गोळी खाऊ घातली 10:45. नंतर मुलांना दोन मुलांना 1 वाजता पोट दुखायला लागलं. तर ते नॉर्मल होतं. पण काय झालं काय नंतर मग संध्याकाळी 5:30 दरम्यान जवळपास 40 ते 45 मुलांना पोट दुखायला लागलं. म्हणून त्यांनी काय केलं, गाडी इथे मिर हॉस्पिटलला आणली. मी इथे आलो, इथे पाहिलं तर त्यातले फक्त 4 मुलांनाच फक्त थोडंसं जास्त गॅस्ट्रायटिस झालं होतं. गॅस्ट्रायटिससारखं ॲसिडिटी वाढली त्यांची, म्हणून त्यांना उलट्या आले, पोट दुखलं त्यांचं. बाकी असं सिरियस मॅटर काही नाही आहे. सगळे मुलं स्टेबल आहेत. त्यांचं मुलांचं आपण हे काढलेलं असतं ते आता म्हणजे अन्ननळी टाकून आपण त्यांची हे काढलेली आहे. नक्की निदान करण्याकरता त्याचं लिक्विड काढलेलं आहे पोटामधलं की ते कशामुळे झालेलं आहे, म्हणजे फूड पॉयझनिंग आहे की WFCच्या गोळ्यामुळे झालेलं आहे. ते चौकशी चालू आहे. हे सर प्रत्येक शाळेमध्ये कॅम्पेन चालतं का? हा, प्रत्येक शाळेमध्ये कॅम्पेन चालते. प्रत्येक शाळेमध्ये आपण गोळ्या वाटतो. अजूनपर्यंत एकाही शाळेमध्ये हा प्रॉब्लेम आलेला नाही आहे. त्याचा काही पर्टिक्युलर ठरलेला दिवस असतो का? हा, आपण जनरली दर सोमवारी आपण सांगितलेलं आहे त्यांना, दर सोमवारी जेवणानंतर एक गोळी. आजचं तर मंगळवार आहे. त्यांनी काल सुट्टी होती ना, त्यामुळे मंगळवार दिली त्यांनी गोळी.